आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला काय वाटतं, ते चांदवडच्या फॅक्टरीवर लय लोड येतोय बर का धोंड्या, त्याच काहीतरी करायला पाहिजे. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे बर का धोंड्या. एक 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 मिनिट फक्त, शेवटचे लेवल झाले ना लगेच. अरे जा ना. मी कामाचं सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे, नाही तर तुझा गेम ओव्हर करतो मी. नाही 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 नको ना आप्पा साहेब. काय म्हणतो बोला ना आप्पा साहेब. एक काम कर, त्या चांदवडच्या फॅक्टरी मोठी ऑर्डर आली ना, तिला असलगावच्या फॅक्टरी फिरव. तिकडे कशाला? नाही म्हणजे सगळ्या मशिनरी पेटी पॅकेज तिकडे अजून मग, आणि त्यांचं कनेक्शन नाही काय नाही, त्यातल्या त्यात रॉ मटेरियल सुद्धा अजून आलेलं नाहीये. मग त्यांनी चंद्राव आत्ताच तिकडे गेलेत, एवढा मोठा लोड त्यांना झेपणार आहे का बरं. हा नवीन आप्पा साहेब ते अजून. तू झेप, तुला कामाचा पगार देतो ना मी, तर तुझी जीभ लाईच चालायला लागली. चेचू का चेचू? नाही नको ना, चप्पल पायात चांगली दिसते तुम्ही गडी गडी काढत ना का. हो बर, सांगितलं तेवढं करायचं, लाग कामाला. झालंय माझं बोलून, ठीक आहे. मला सांगतो, कनेक्शन नाही झालेलं आणि रॉ मटेरियल नाही. दलिंदर आप्पा साहेब मी काय म्हणतो, तू परत आला नाही म्हणजे आपण हे सगळं एवढं इमर्जन्सी काबर करतो हे काही मला कळू नाही राहिलं बुवा. जरी कळालं असतं ना तर काही मजा आली असती. तिकडे नको बुवा, तुम्ही परत मारता. अरे नाही मार तिकडे. बाबर इकडे ये. या कानाच त्या कानाला कळलं नाही पाहिजे. अजिबात नाही जाणार ना. त्या निशांतला एवढा कामात अडकवायचा का त्या संजीवनीला पूजेला येतच नाही आलं पाहिजे. कळलं बाबू, आता माझ्या डोक्याच्या मुंग्याच्या क्लिअर झाल्या ना एकदम. हा बाकीच्या शेटअप लावतो. या दोघांचा बंदोबस्त केला, आता बघतो ना कशी येते पूजेला. खेळ खेळ अग, तुमच्या संसाराचा खेळ कसा चाललाय? छान चाललाय ना. स्पीकर वर टाक. एक मिनिट हा संजू. हॅलो संजीवनी, कशी आहेस ग ताई? मनीषा ताई काय म्हणत होत्या आता? अग ती विचारत होती की तुमचा संसार कसा चाललाय राजाराणीचा. कशी आहेस तू, काय चाललंय आणि अचानक आमची आठवण कशी आली तुला? अहो मला ना भरलं वांग करायचंय, तर वांग आधी परतून घेऊ की डायरेक्ट रश्यात टाकू हे विचारायचं होतं. अगं हे बघ, आधी वांग भरून घ्यायचं, मग ते परतायचं, 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि मग थोडस पाणी घालून उकळायचं. बर थँक्यू. बरं ठेवू फोन, इकडे खूप काम आहेत ना ताई. खरी सगळं ठीक आहे ना ताई? सांगून टाका ना कशाला. नको. हो हो इथे सगळं ठीक आहे, ठेवू. पण मग मनीषा ताई काय म्हणत होत्या? काय झालंय ताई? संजू मी असं म्हणत होते की आप्पांना खूप चिडले तिथे, त्यांना ना बघवतच नाही तुमच्या राजाराणीचा संसार. त्यांना सु अगं हिच काय ऐकत बसली अस तू? हिला काय गप्पा मारायला लागतात नुसत्या. तू छान कर वांग्याची भाजी. ठेवू फोन आता ताई. एक मिनिट, ईश्वरी ताई कुठे आहेत? अगं त्या दळण आणायला गेल्यात. आपण बोलूया नंतर. तू नक्कीच काहीतरी गडबड आहे, या दोघी ना माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. ताई कशाला सांगतेस तिला? 4 दिवस सुखाने जगताय तर जगू दे ना त्यांना. इथे आले तर नाहीतरी भानगडी वाढणारच आहे, त्यापेक्षा नको. तिकडे त्यांना त्यांचं त्यांचं सुखाने जगू देत. बरोबर आहे तुमचं,
माझ्या ना लक्षातच नाही आलं. आपल्याला जे आयुष्यात मिळालं नाही ते निदान त्यांना मिळतंय तरी एन्जॉय करू दे. इथे काय चाललंय हे सांगून कशाला त्यांच्या डोक्याला त्रास द्यायचा. ते खरंय तुमचं, त्यांनी एन्जॉय केलंच पाहिजे. हो मी ना उगाच जास्त विचार करते, माझीच नजर लागायची बाबा. नको रे. पण ताई आपल्या लाईफ कधी चेंज होणारच नाही का? आपल्या नशिबात हेच आहे फक्त पोळपाट आणि लाटणं. आपल्याला कधी सुख मिळणार? मिळणार नाही, मिळवावं लागेल. कस? संजीवनीने मिळवलं तस. मी पण ठरवलंय मी घरात राहून क्रांती करणार आहे. काय क्रांती कशी? मी ऑनलाईन क्लासेस घ्यायचं ठरवलंय. क्लासेस? हो. कुठले? मी इंग्लिश, मॅथ्स आणि फिजिक्स चांगलं शिकवू शकते. त्यामुळे मी ठरवलंय की घरी लॅपटॉप वरनं ऑनलाईन क्लासेस घ्यायचे. वाह, ऑनलाईन क्लासेस मस्त आयडिया आहे ताई. मला पण काहीतरी करायचंय, मी काय करू सांगा ना. शांतपणे ठरव तुझं तू. चला आता काम करूया. हो हो काम करूया, नाही तर मॅथ्स आणि फिजिक्स ना आता ना केमिस्ट्रीच बिघडून टाकेल ती मोगॅम्बो. संजूचा फोन. हा बोल ना संजू. ताई आप्पा असं का म्हणाले? म्हणजे तुला कळलं सगळं संजू? हो म्हणजे अर्धवट कळलंय. म्हटलं तुम्हालाच विचारू, तुम्ही नीट सांगाल ना सगळं. मला एक सांग, तुम्ही पूजेला येणार आहात ना? येणार आहात ना म्हणजे असं का विचारताय? अहो आपल्या घरची पूजा आहे, आम्ही असायलाच हवं ना. आणि चून म्हणून माझं ते कर्तव्य आहे, त्यात मी नाही चुकणार. मग ठीक आहे. पण काय झालंय काय? अगं काही नाही, काल गुरुजी घरी येऊन गेले ना, तर ते असं म्हणत होते की आप्पा साहेबांना पूजेला नाही बसता येणार, त्यांची काहीतरी ग्रहदशा ठीक नाहीये वाटतं, त्यामुळे तुला पूजेला बसावं लागेल. मला? हो. आणि यांचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी पूजेला हेच बसणार, काही संकट वगैरे येत नाहीत असं म्हणत होते. पण तुम्ही आलात ना तर तुम्हाला पूजेला बसवतील, नाहीतर मग हेच बसते. खरं तर हे पूजेला बसणार आहेत म्हटल्यावर तो मान मलाही मिळणार आहे.